तुम्ही हंगा जर समजा असं परशुराम दिसता आमचं देव तो ज्याच्याकडे तुम्ही पळता असतले की आमचं देवाकडे परशू असा हातीन, तसेच रामाकडे धनुष्य आणि बाण असा. थोडक्यान त्याचं अर्थ हो असा की आमच्या वाटेक कोणी येवचे न्हू. आता सोसले तितले सोसले, आता फुडे आमकां लक्षांत आसूंक जाय. आमी जेन्ना सोसता आसूनी देवा तूं पाव करून कितें जाता तर आमच्याच राम जन्मभुमीचेरूच रामाचें मंदीर बांदपाक 500 वर्सां आमकां लागता. आतां ह्या फुडें तशें जावपाचें ना. म्हणून हो जो परशू आसा, तेच्या नंतर हो जो धनुष्य बाण आसा, तेचेय कडेन आमी सगळ्यांनी लक्ष दिवपाक जाय. आमच्या आंगार कोण येयलो जाल्यार हय म्हणपाची ताकद दवरया. इतकेंच ह्या देवान आमकां सांगलां. कित्याक जो निर्बुजलो आसता, जेचे कडेन सगळी ताकद आसून सुद्दां जो यूज करिना, अन्यायाच्या विरोधान लढपाची क्षमता दवरून आमी सगळ्यांनी रामांक आणि परशुरामांक पळोवचे असे म्हाका सांगपाचे आसा. आमी तुम्ही सगळ्यांनी रामाचो आदर्श दवरया. बोलो जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम. देव बरे करू.